रामटेक येथील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पाण्याच्या समस्येने विद्यार्थी उग्र अशुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोकादायक संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज. रामटेक येथील एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल ही वर्ग 6 ते 12 पर्यंत आदिवासी मुलामुलींना शिक्षण देणारी महत्त्वपूर्ण विद्यालय असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणारे हे प्रशासनाचे व शासनाचे कर्तव्य आहे. परंतु या निवासी शाळेत पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. येथील विद्यार्थ्यांना बोरिंगचे अशुद्ध व क्षारयुक्त पाणी मिळते, त्यामुळे अनेकदा मुलामुलींना आजारी पडावे लागते असे स्वतः भेटीदरम्यान मुलामुलींनी सांगितले. सर, इथं आम्हाला पाणीच मिळत नाही सर. आम्ही बोरवेलला जातो, बोरवेल पण पाणी मिळत नाही. सकाळी मुलींना पहिले परवानगी देतात सर तिथं भरण्यासाठी, तर पाणी नसल्यामुळे मग तो बोरवेलचा सर्व मुली पाणी भरून टाकतात, तर आम्हाला काही मिळतच नाही सर. ते मग ते बोरवेल पूर्ण हलकी होऊन जाते आणि आज सकाळपासून जे बोरवेल बंद आहे सर, आणि आम्हाला पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध नाही. आम्ही पाणी पिणार कुठं सर? मग आतापर्यंत आमचा ब्रशसुद्धा नाही झाला आणि जेवणसुद्धा नाही झालं सर. सकाळपासून पाणी 5:30 वाजेपर्यंत उठलो सर, पण पाणी आलंच नाही आतापर्यंत. सर, मोटर चालू झालं तरी ना केव्हा केव्हा मुलांकडे पाणी नाही येऊ शकत. मुली जर चालू केले तर मुलांकडे अजिबात पाणी नाही येत सर. एकच बकेट भरायला 10 मिनिटं. मोटर किती दिवसापासून बंद आहे? मोटर आज सकाळपासून बंद असते. जरी मोटर चालू असली ना सर, तरी आमच्याकडे पाणी येत नाही सर. फक्त इथे एकचे जर दोन्ही नळ चालू केले ना, तर मला एक पाणी नाही. वारंवार विद्यार्थ्यांनी विनंती करून सुद्धा पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करीत असून आज तर मुलांना पाणीच मिळाले नाही. येथे 2 बोरिंग असून रात्री 3 एका बोरिंगची मोटर बंद पडली व दिनांक 21 ऑक्टोबरला, त्यामुळे सर्वांनाच पाण्याची समस्या भेडसावली. येथील कर्मचाऱ्यांनी मिस्त्रीचा शोध घेऊनही तो न मिळाल्याने ती समस्या अधिक उग्र बनली व शेवटी टँकरने पाणी बोलावून विद्यार्थ्यांना देण्यात आले. येथे पाण्याची समस्या नेहमीच असून त्यामुळे निवासी मुलामुलींना सततचा पाण्याचा त्रास असून वरच्या मजल्यावर पाणी जात नसल्याने अनेकांना खालून वरच्या मजल्यावर मुलामुलींना पाणी न्यावे लागते. येथील बोरिंगच्या पाण्याने बरेचदा मुलामुलींना आजारही पडावे लागते. या मुलामुलींकडे व त्यांच्या गरजांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाणे आवश्यक असूनही पाण्यासारख्या महत्त्वपूर्ण गरजेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. प्राचार्य राधिका गोलटकर मॅडम यांना भ्रमणध्वनी संपर्क केला असता मला सकाळीच माहिती मिळाल्यावर तात्काळ अधीक्षक किरपान यांना मुलांसाठी पाण्याची सोय लवकरात लवकर करावी व बोरिंग मशीन घर मालकाशी बोलून दुरुस्तीसाठी द्या असे सांगितले. ही इमारत किरायची असून घर मालकाला पाण्याची जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी यासाठी वेळोवेळी सांगितले. आज मोटर दुरुस्त होत नाही हे दिसताच ताबडतोब टँकरने पाणी भरण्यात आले. यापुढे मुलामुलींना पाणी तसेच इतर कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा समस्या जाणवणार नाही याची पूर्ण दक्षता व काळजी घेतली जाईल असे सांगितले.
press the bell icon on the YouTube app and never miss another update.